दोन महिने लॉकडाऊननंतर राहता शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांची दुकानं सुरू करण्यात आली, परंतु राहता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही दुकानं 4 वाजेपर्यंत चालू ठेवावे असे सांगत दुकानं बंद करण्यास सांगितलं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये कुठलीही वेळेची बंधनं ठेवली नसताना जाणूनबुजून राजकीय पदाचा फायदा घेऊन हे दुकानं बंद करण्यास सांगितलं असेल असं राहता नगरपालिकेचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांचं म्हणणं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिघडली असताना जिल्ह्यामधील लॉकडाऊन उठल्यानंतर अशा प्रकारे वेळेचे बंधन घालून नगरपालिका अन्याय करीत असल्याचं पठारे यांचं म्हणणं आहे. उद्यापासून व्यापाऱ्यांना पूर्ण दिवस कुठलीही वेळ ठरवून न देता दुकानं चालू करण्यास परवानगी द्यावी, नाहीतर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असं निवेदन मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना देण्यात आलंय. गेल्या म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 ते 3 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि नगर जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी साहेब यांनी 5 तारखेला आदेश काढले की नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण जे पहिले निर्बंध होते हे शिथिल करण्यात आलेले आहे. म्हणजे जे पूर्ण वेळ जे पहिले दुकानं चालत होते दैनंदिन दिवशी तर ते दुकानं चालू राहावा असे आदेश केलेले, परंतु आज नगरपालिकेने काही कर्मचारी गावामध्ये जाऊन व्यापाऱ्यांना 4 वाजता दुकानं बंद करा असे सांगत आहे. 4 वाजल्यानंतर दुकानं चालू ठेवू नका, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांची धावपळ झाली. खऱ्या अर्थानं हे निर्बंध लावले त्यावेळेस आपण एक आदेश काढायला पाहिजे होते पालिकेने, किंवा आरोग्याची गाडी लावायला पाहिजे होती, म्हणजे पूर्ण शहरात फिरवायला पाहिजे होती, परंतु पालिकेने असं कुठल्याही प्रकारचे केले नाही. कर्मचारी डायरेक्ट जाऊन व्यापाऱ्यांना सांगून दुकानं बंद करायला लावत आहे. व्यापाऱ्यांचे मला फोन आले, ज्यावेळेस आम्ही बघितलं तर पूर्ण जवळजवळ बरेच मार्केट बंद झालेलं आहे. म्हणजे लोक घाबरलेले काय दंडात्मक कारवाईने लोक घाबरलेले. त्या संदर्भात मी माननीय मुख्य अधिकारी साहेबांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, ते म्हणजे असे आदेश कुठलेही काढलेले नाहीये. फक्त आपण व्यापाऱ्यांना विनंती करायसाठी कर्मचारी पाठवलेले म्हणे का लोकांना एक सवय लागली पाहिजे की जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्ही दुकानं जशी जेवढी इतक्या वेळ चाला पण आपण पूर्णत्व बंद करा असं सांगितलेलं आहे म्हणे, परंतु कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना पूर्ण 4 वाजता दुकानं बंद करा असं सांगितलेलं आहे. तिथे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे. त्या संदर्भात मुख्याधिकारी साहेबांना मी निवेदन दिले की राहत्या शहरात आज जर राहत्या शहराची परिस्थिती पाहिली तर पॉझिटिव्हची संख्या एकदम कमी, त्या संख्या जर जास्त असली तर हे निर्बंध काही प्रमाणात घालणं हे योग्य होतं, परंतु याच्यात काहीतरी राजकीय वास मला येतोय की जेणेकरून एखाद्या राजकीय व्यक्तीच्या सांगण्यानुसार प्रशासनाने ऐन वेळेस हा निर्णय घेतला नाही. तर हा निर्णय घेणं आजच्या परिस्थितीनुसार व्यापाऱ्यांना माझी नम्र विनंती, कारण या पालिकेतले काही कर्मचारी हे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखं काम करतात. त्यावेळेस व्यापाऱ्यांनी ज्यावेळेस आपल्याकडे कोणी येईल की दुकानं 4 वाजेपर्यंत बंद आहे 5 वाजेपर्यंत बंद आहे किंवा काय जे सांगतील त्यावेळेस व्यापाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांकडे पालिकेचा जो काही आदेश काढलेला आहे त्या आदेशाची प्रत दाखवा म्हणून मागणी करायची की पालिकेने पालिका प्रशासनाने कसे आदेश काढलेले. प्रत्येक व्यापाऱ्यांना माझी विनंती की आपण आदेश पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मागावे, कारण राहत्या शहरातील व्यापारी खरंच चांगले सगळ्यांना सहकार्य करणारे. मधल्या कालांतरामध्ये 7 दिवसाचा लॉकडाऊन प्रशासनाने जाहीर केला तर या शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला, कुठल्या कोणत्याही व्यापाऱ्यांनी कुठलं काही केलं नाही, सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि 7 दिवस हा कडक लॉकडाऊन पाळला. म्हणून माझी प्रशासनाला विनंती की या ठिकाणी आपण व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, आता खरी गरज आहे उभी राहण्याची, व्यापाऱ्यांचा आपण या ठिकाणी अंत पाहू नका. खरं तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाऊनपूर्वी आधीच 7 दिवसांसाठी राहता शहरामध्ये कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी त्यावेळी प्रशासनाच्या आवाहनाला 100% प्रतिसाद दिला होता, मात्र त्यानंतर राज्य शासनानं संपूर्ण लॉकडाऊन घोषित केल्यानंतर राहता शहरानं जास्तीचा लॉकडाऊन पाळलाय. असं असताना संपूर्ण जिल्हा अनलॉक झालेला असताना राहता शहरात नवे निर्बंध का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. न्यूज रिपोर्टर महेश भालेराव, एसएन मीडिया, राहता.